महाराष्ट्र शासनाच्या कन्यावन समृद्धी योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अचलपूर मार्फत कांडली येथील कार्यक्रम दिनांक 15 जुलै गुरुवार रोजी कांडली येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नवजात कन्या रत्नांना ज्योती बॅनर्जी मॅडम क्षेत्र संचालक मेळघाट वन्यजीव तथा मुख्य संरक्षण अमरावती यांच्या हस्ते सांग आंबा फणस चिंच व जांभूळ प्रजातीचे प्रत्येक 10 रुपये असे 49 रुपयांचे कृषी संशोधन केंद्र अचलपूर येथील शेतकऱ्यांवर मोफत वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास गिन्नी सिंग मॅडम उपसंरक्षण परतवाडा अविनाश कुमार उपसंरक्षण वन्यजीव सिकना परतवाडा पियुष जगताप विभागीय वन अधिकारी वन्यजीव मेळघाट परतवाडा सुमिता मॅडम जमिला शेख नितीन गोंडाने विभागीय वन अधिकारी अमरावती श्री गणेश पठोड सहाय्यक वन संरक्षण अमरावती हे उपस्थित होते. कन्यावन समृद्धी योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कन्यांच्या पुढील आयुष्यात लागणाऱ्या खर्चाचा ताण वृक्ष लावून कमी व्हावा, वृक्ष लागवणी खाली आणणे, महिला समक्षीकरण करणे असे योजनेचे उद्दिष्ट नितीन गोंडाने यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाची निर्मिती कृषी संसाधन केंद्र अचलपूर 11 हे क्षेत्राची 12,221 रोपांची व 50 लक्ष लिटर सात तलावाची पाहणी करताना उत्कृष्टीचे चालू झालेल्या रोपांमुळे अचलपूर येथे कृषी वनिका पर्यटन क्षेत्र तयार होईल अशी आशा व्यक्त करून अशोक माकडे वन परिक्षेत्र अधिकारी होते.